नमस्कार। आज दिनांक 4/1/2022 वार मंगळवार। केडी चौधरी उद्योग समूह पुणे व इंदापूर मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। मी बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण दिलेल्या अंदाजानुसार आपण माल तोडताय आणि बाजारामध्ये माल आल्यानंतर त्याचे चांगले पैसे बनतायत। हे शेतकऱ्यांचे अनुभव ऐकल्यानंतर आम्हालाही समाधान वाटतं की ज्या वेळेस शेतकरी माल अन्न अपेक्षित आहे त्यावेळेस आणत नाही आणि अशा वेळेस सांगतो की ज्यावेळेस मंदी होती त्या पिरियडला अशा उत्सवाच्या वेळेस माल आणत असतो आणि त्या सणासुदीमध्ये जे पैसे वाढायला पाहिजे ते वाढत नसतात। आणि हे औचित्य आपण साधून बऱ्यापैकी आपण अगोदर सूचना यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिल्यानंतर बऱ्यापैकी आता पाचव्या माळ्यापर्यंतच आपण माल आणा आणि पाचव्या माळ्याच्या त्या हिशोबाने आपण सांगितलेलं असताना चौथ्या माळ्यापर्यंतच बाजार हे राहिले, पण पाचव्या माळ्याला थोडेसे खाली येण्याचं जे बदल घडले ते पाऊस आणि त्या पावसाचे परिणाम, नाही तर पाचव्या माळ्यापर्यंत आपण दिलेला परफेक्ट अंदाज हा बरोबर ठरला। परंतु आता दरम्यानच्या काळामध्ये 2-4 दिवसांमध्ये रेट हे हलक्या मालाचे खाली आलेले। मी आवर्जून सांगितलं की हलके माल या दरम्यानमध्ये तुडू नका, कारण महाराष्ट्राभर सगळीकडेच हलक्या मालांचं प्रमाण हे वाढणार आहे। कारण प्रत्येकाला असं वाटतंय की बाग छाटायचं आहे आणि बाग छाटणीच्या दरम्यान आता हे माल आपण काढावे आणि सणामध्ये 4 पैसे जास्त होतील, परंतु ही आपली मानसिकता ही नेहमीच असते। आणि म्हणून आपण 20 तारीख ते पाचवी माळ सांगितलं, पण 18 तारखेलाच करंट झाला आणि दरम्यानच्या काळात पाचव्या माळापर्यंतचा अंदाज आपला खरा ठरत असताना नंतरच्या 4 दिवसांमध्ये माल अगदी खराब आलेला फेकून द्यावा लागतो अशा परिस्थितीत आपल्याला ते पूर्वीचे अनुभव असल्या कारणानं आपण सांगितल्याप्रमाणे आता शेतकऱ्यांना की हलके माल दसरा झाल्याच्या नंतर काढा, त्याचे पैसे बनतील। परंतु आता चांगल्या मालाचं डिमांड हे प्रचंड वाढलेलं आहे आणि चांगले मालवाले थांबलेले आहेत आणि हलके मालवाले बाजारात येत आहेत, पण आता हलके मालाचंही आज प्रमाण कमी राहिलं आपण सांगितल्यामुळं आणि चांगल्या मालाचंही प्रमाण कमी होतं। परंतु मी सांगू इच्छितो की अगदी दसऱ्याच्या दिवशी जरी उद्या जरी माल आपल्याकडे आला तरी रेट चांगलेच निघणार आहे। त्यामुळे आपण असं मानसिकता धरू नका की दसऱ्याच्या दिवशी रेट कमी मिळतील, कारण दसऱ्याच्या दिवसाच्या नंतर 4 दिवस माल पुढे पोहोचायला लागत असतात आणि त्याचे पैसे हे त्यानुसार घडत असतात। आणि ह्यापूर्वीचे जे काही 4-5 दिवसाचा अनुभव आहे की दसऱ्याच्या दिवशी काही मार्केट बंद असतात त्यावेळेस जे माल पोहोचतात त्याचे परिणाम हे 2-4 दिवसापूर्वीच होऊन गेले, आता परिणाम नाही। त्यामुळे हलक्या मालवाल्यांनी जरूर थांबा, पण चांगल्या मालवाल्यांनी अजिबात थांबू नका, कारण चांगल्या मालाची रेट ही आज प्रचंड कडाडली। आज 80-90 रुपये कोटी ते 200-225 रुपये किलोचा माल ज्यावेळेस विक्री होतोय किंवा 60-70 रुपयापासून 125-150 रुपये विक्री होतोय किंवा 40-50 पासून 100-125 रुपये विक्री होतोय, म्हणजे चांगल्या मालाला डिमांड आहे। परंतु आता चांगल्या मालाची साईज खूप कमी झालेली आहे। जरी आकडा आपल्याला 200-250 दिसला तरी त्याची साईज पाहता हे खूप, म्हणजे 100-125 रुपये सुद्धा माल जाऊ शकत नव्हता, तो आता 200-250 रुपये त्या साईजचा माल त्या क्वालिटीचा जात असताना शेतकऱ्यांनी माल विरळते ठेवा हे मी नेहमी सांगतोय। आणि दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीच्या नंतर 10-15 दिवस हे मार्केट चांगलं राहील हे अंदाज आपले मी व्यक्त करत असताना, दिवाळीच्या दरम्यान थोडीशी मंदी आहे, ती मंदी कोणत्या दिवशी आहे मी पुढे जाऊन त्या तारखाही डिक्लेअर करेल, परंतु आता तर आपल्याला भीती नाहीये, आपण माल काढते ठेवा विरळते ठेवा। आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता इंदापूरलाही पसंती दिली मीडियम माल, म्हणजे थोडासा कलर कमी किंवा अशा मालांची डिमांड ही इंदापूरच्या साईडनं सुद्धा खूप असल्यामुळं तिथेही आवक ही वाढती आहे आणि ग्राहक सुद्धा त्या मालाला चांगले रेट देतोय। त्यामुळं असे जे 100 किलोमीटरच्या अंतरामध्ये इंदापूरच्या जवळ जे शेतकरी बांधव आहेत त्यांना मी नेहमीच सांगेल की केडी चौधरी कोर्ट डाळिंबे आड ही इंदापूरच्या दुकानावरती आपण जरूर, थोडा कमी माल जास्त माल असेल आपल्याला म्हणजे त्या एरियातनं जवळ पडत असेल त्या शेतकऱ्यांनी त्याच ठिकाणी घेऊन जावं। आणि पुण्याकडं आता जे माल थांबवल्यामुळे आवक पण घटलेली आहे, त्यामुळे चांगल्या मालवाल्यांनी माल तोडते ठेवा विरळते ठेवा आणि आपले आता पैसे करून घ्या, कारण आता दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी मार्केट बंद आहे, नंतर शुक्रवारी पुन्हा चालू आहे, त्यामुळं पुन्हा करंट हा शुक्रवारपासून होईल, उद्याही करंट होईल, त्यामुळं आता इथून पुढे बिलकुल थांबू नका। फक्त हलक्या मालवाल्यांनी 2-4 दिवसानंतरच माल तोडा
आणि आता ही जर व्हिडिओ आमची आवडत असेल तर त्याला लाईक करा, इतरांना पाठवायची असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला कोपऱ्यातलं लाल बटन हे विसरू नका आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन आहे तेही दाबायला विसरू नका, कारण आपण आता व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ज्या लिंक सोडत होतो त्या पूर्ण बंद केल्यात, त्यामुळे सबस्क्राईब ज्याला असेल जो सबस्क्राईब करेल त्यांनाच ही आमची व्हिडिओ, त्यामध्ये फळ विभागातील सीताफळ, मोसंबी, संत्रा किंवा पपई ह्या सर्वच पिरू ह्याची माहिती सुद्धा व्हिडिओ आपल्याला त्याच्यामध्ये येत राहील, इंदापूरची सुद्धा व्हिडिओ त्याच्यामध्ये येत राहील, पुण्यामधली व्हिडिओ येत राहील, शेतकऱ्यांचे अनुभव येत राहतील आणि आमची बाजाराची सद्यस्थिती ही आपल्यापर्यंत पोहोचत जाईल, त्यामुळे सबस्क्राईबला विसरू नका। हेच तळमळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो। धन्यवाद।